नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशनमधील आज आपण पाहणार आहोत पार्ट 3। थर्ड पार्टमध्ये आपण बघतोय की जर आपल्यासमोर एखादा एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर त्याला आपण असर्टिव्हमध्ये कसं कन्वर्ट करणार, किंवा एखादा असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला आपण एक्सक्लामेटरीमध्ये कसं कन्वर्ट करणार। सगळ्यात पहिल्यांदा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय, ते उद्गारवाचक वाक्य। याच्यामध्ये एक सगळ्यात सिंपल ट्रिक आहे ओळखण्यासाठी की सगळ्यात शेवटी वाक्य संपलं की शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं। जसं की साध्या सेंटेन्सेसमध्ये वाक्य संपलं की फुल स्टॉप असतो, त्याप्रमाणे या सेंटेन्सेसमध्ये वाक्य संपलं की इथे छानपैकी उद्गारवाचक चिन्ह असतं आणि या सेंटेन्सेसला आपण म्हणतो एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस। ठीक आहे, हे जे काही सेंटेन्सेस आहेत हे जेव्हा आपण खूप जास्त एक्साइटेड असतो, सडन इमोशन्स आपण जेव्हा व्यक्त करतो, तेव्हा हे सगळे सेंटेन्सेस तयार होतात। So, a sentence that expresses some strong or sudden feelings is called an exclamatory sentences. जसं की हाऊ ब्युटिफुल नेहा इज, आता ही खूप स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती, खूप सडन रिॲक्शन होती, त्याच्यामुळे हाऊ ब्युटिफुल नेहा इज हे कसं आहे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स आहे आणि याच्या शेवटी एक्सक्लॅमेटरी मार्क तुम्हाला पाहायला मिळतोय। नेक्स्ट आहे वॉट अ ग्रेट सक्सेस, अगेन हे पण एक सडन फिलिंग आहे, सो याच्याही शेवटी तुम्हाला एक्सक्लॅमेटरी मार्क पाहायला मिळतोय। सो तुम्हाला जेव्हाही कधी असं सेंटेन्स दिलं असेल याचा अर्थ ते आहे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स। ओके, आता आपण बघूया की नेमकं मग असर्टिव्ह सेंटेन्स काय असतं। असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, एक साधा स्टेटमेंट, त्याच्यामध्ये काही सडन फिलिंग्स नाही आहे, सडन एक्सप्रेशन्स नाहीत, असं काही प्रश्न वगैरे काही नाही आहे, एक साधं फुल स्टॉप असणारं वाक्य आहे। फॉर एक्झाम्पल, द सन रायझेस इन द ईस्ट, सिम्पल। हां मग ठीक आहे ना, सन ईस्टकडे राईज होतो, ठीक आहे, सिम्पल वाक्य आहे, याच्यामध्ये कुठेही काही प्रश्न विचारलाय, उद्गारवाचक नाही, काही नाही आहे। सो अशा वाक्याला आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स। नेक्स्ट आहे मराठी इज स्पोकन इन महाराष्ट्र, ठीक आहे, सिम्पल वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, शेवटी फुल स्टॉप आहे। कमलादास इज अन इंडियन पोएट, सिम्पल वाक्य आहे, सिम्पल सेंटेन्स आहे। सो या सगळ्या सेंटेन्सेसला आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्सेस। मग आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं जातं की तुम्ही या एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सला असर्टिव्हमध्ये करा किंवा या असर्टिव्हला तुम्हाला एक्सक्लॅमेटरीमध्ये करायचं असतं। आता हे जे मी कधीपासून म्हणते की आपण हे कन्वर्ट कसं करायचं हे बघायचं, ते कधी बघायचं ते आत्ता बघायचं। सो हाऊ टू चेंज असर्टिव्ह टू एक्सक्लॅमेटरी। आता आपल्याकडे एखादा सिम्पल असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि मला याला बदलायचं एक्सक्लॅमेटरीमध्ये, मग मी कसं बदलणार, तर यासाठी आहेत काही रूल्स। आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला दोन सेंटेन्सेस पाहायला मिळाले, एका सेंटेन्सचं सुरुवात झालंय हाऊने आणि एका झालेला आहे वॉटने। मग आता अशाच पद्धतीने एखाद्या असर्टिव्ह सेंटेन्सला एक्सक्लॅमेटरी करताना हाऊ वापरायचं की व्हॉट वापरायचं, हा एक सगळ्यात मोठा कन्फ्युजनवाला प्रश्न असतो। तर ह्याला काही ट्रिक आहे का, अर्थात आहे, चला बघूया। सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असर्टिव्हचं जेव्हा आपण एक्सक्लॅमेटरीमध्ये कन्वर्जन करणार आहोत, त्यावेळेस जर असर्टिव्हमध्ये ए अँड हे काही आर्टिकल्स असतील तर मग आपण त्या वाक्याची सुरुवात व्हॉटने करणार आहोत, आणि जर अशा प्रकारचं कुठलंही आर्टिकल नसेल तर आपण तिथे हाऊने सुरुवात करणार आहोत, ठीक आहे। सो बेसिकली इथे जर तुम्ही पाहिलं तर हे काय आहे, व्हॉट अ ग्रेट सक्सेस, म्हणजे याचा अर्थ त्या ओरिजिनल वाक्यामध्ये किंवा असर्टिव्ह वाक्यामध्ये ए हे आर्टिकल होतं आणि त्याच्यामुळे आपण या वाक्याची सुरुवात हाऊ अ ग्रेट सक्सेस असं न करता व्हॉट अ ग्रेट सक्सेस असं केलं। पण तेच जर आता नेहा इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, याच्यामध्ये कुठे ए अँड आलं का, नाही। सो नेहा इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल हे काय आहे, एक सिम्पल असर्टिव्ह सेंटेन्स होतं, त्याचा मला एक्सक्लॅमेटरीमध्ये करायचं आहे। तर नेहा इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल याच्यामध्ये कुठेच ए अँड द वगैरे काही नाही आलं, त्याच्यामुळे मी जेव्हा हे वाक्य एक्सक्लॅमेटरी केलं तेव्हा याच्यात कुठेही व्हॉटचा काही यूजच नाही आहे, कारण कुठेच आर्टिकल आलं नव्हतं, त्याच्यामुळे इथे हाऊ ब्युटिफुल नेहा इज एवढंच हे वाक्य एक्सक्लॅमेटरीमध्ये येणार आहे। सो पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर सिम्पल सेंटेन्समध्ये किंवा असर्टिव्हमध्ये ए अँड अशी काही आर्टिकल्स आली असतील तर तुम्हाला त्या वाक्याला एक्सक्लॅमेटरी करताना व्हॉटने सुरुवात करायची आहे, आणि असे कुठल्याही प्रकारचे आर्टिकल्स आले नसतील तर तुम्ही सुरुवात हाऊने करू शकता। वाक्यातील इंडीड किंवा व्हेरी काढून टाकावे किंवा वापरू नये। आता जर तुम्हाला असर्टिव्ह वाक्यामध्येच व्हेरी वगैरे असं काही असेल, कुठे आहे का इथे, एक्सक्लॅमेटरीमधलं नाही काय घ्यायचं आहे आपल्याला, असर्टिव्हमध्ये जर व्हेरी असेल, जसं की शी इज व्हेरी ब्युटिफुल, ओके, आता इथे व्हेरीचं काय गरज नाही, हाऊ ब्युटिफुल शी इज असं पण मी एक्सक्लॅमेटरीमध्ये डायरेक्टली करू शकते, ठीक आहे। सो शी इज व्हेरी ब्युटिफुल हे जे सेंटेन्स आहे जे की असर्टिव्हमध्ये आहे, त्याला मला एक्सक्लॅमेटरीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मी म्हणणार हाऊ ब्युटिफुल शी इज, ओके, तर मी इथे काय केलं, असर्टिव्हमधून व्हेरी काढून टाकलं, ठीक आहे। सो
अशा पद्धतीने जर व्हेरी इंडीड हे आपण असं स्ट्रॉंग काहीतरी म्हणजे ती खूप ब्युटिफुल आहे असं आपण म्हणतो ना व्हेरी ब्युटिफुल. सो ते जे काही शब्द आहेत ते आपण वगळले तरी पण चालतात कारण एक्सक्लामेटरी हे स्वतःच एक सडन इमोशन आहे किंवा सडन फिलिंग आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा व्हेरी इंडीड टाकण्याची काहीच गरज नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीस असणारे क्रियापद करता वापरावे व शेवटी उद्गारवाचे चिन्ह द्यावे. आणि मग वाक्याच्या शेवटी जे काही क्रियापद असेल जसं की या ठिकाणी इज हेल्पिंग वर्ब होतं, आता हे इज असर्टिव्ह सेंटेन्समध्ये शेवटी असेल का? नाही. नेहा इज व्हेरी ब्युटिफुल किंवा नेहा इज ब्युटिफुल असं ते वाक्य असेल, राईट? मग तिथे जे इज होतं ते नेहासाठी त्यांनी हेल्पिंग वर्ब वापरलं होतं असर्टिव्हमध्ये. मग हेच जेव्हा आपण एक्सक्लामेटरीमध्ये कन्वर्ट करणार आहोत तेव्हा आपण ॲज युजुअल सब्जेक्ट जो काही असेल तो घेतो आणि त्याच्यानंतर आर इज वॉट एवर जे कुठलं हेल्पिंग वर्ब आलं असेल ते आपण घेतो आणि हेल्पिंग वर्ब लिहिलं की याचा अर्थ आता आपलं सेंटेन्स संपलेलं आहे आणि आपण पुढे उद्गाराचे चिन्ह द्यायचं. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया की आपल्याकडे हे सेंटेन्स आहे असर्टिव्हमध्ये याचा आपण एक्सक्लामेटरीमध्ये चेंज कसं करणार. दिस वॉज द मोस्ट एक्साइटिंग मॅच. ही खूप जास्त एक्साइटिंग मॅच होती आणि हे सिम्पल सेंटेन्स आहे. हे असं वाटतंय की हा कोणीतरी असं म्हटलंय, पण हेच जर मी एक्सक्लामेटरीमध्ये म्हटलं व्हॉट एन एक्साइटिंग मॅच दिस वॉज, तर त्या साठी अरे बापरे. सो बेसिकली ते अरे बापरे मध्ये कसं करायचं, सो दिस वॉज द मोस्ट एक्साइटिंग मॅच. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठे ए किंवा अँड पाहायला मिळतंय का? नाही पाहायला मिळते. पण तरी सुद्धा जर आपण इथे पाहिलं तर आपल्याला द पाहायला मिळते. म्हणजे जे आर्टिकल आहे ते आपल्याला शोधायचं आहे ए अँड द. ओके, सो द या सेंटेन्सेसमध्ये आहे, या सेंटेन्समध्ये आहे. याचा अर्थ पहिल्या रूलप्रमाणे आपल्याला वाक्याची सुरुवात हावने करायचे की वॉटने करायचे, वॉटने करायचे, कारण यांनी या ठिकाणी ए अँड द पैकी द आर्टिकल वापरलेलं आहे. सो हे तर एक पक्कं झालं की आपल्याला वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे, वॉटने करायची आहे. आता वॉट लिहिल्यानंतर आता हे बघा, हे फ्रेमवर्क आहे एक की आपण वाक्य कसं तयार करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला हे तर कळलं की आपण व्हॉटने सुरुवात करणार आहोत, हे झालं. आता व्हॉट नंतर ए किंवा अँड वापरायचं आहे. आता इथे बघा, ती जी मॅच आहे तर त्याचा आपण एक्सक्लेमेटरी करताना व्हॉट त्यासोबतच आता तुम्हाला कसं करणार, ए आणि अँड वापरायचं म्हणजे ए वापरायचं की अँड वापरायचं, तर आधी पुढे काय सेंटेन्स तयार होते ते बघा. सो आता व्हॉट नंतर ए किंवा अँड तुम्हाला वापरायचं आहे आणि मग तुम्हाला जो काही याच्यामधला ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह वर्ब किंवा जे काय डिस्क्राईब करणारं असेल ते तुम्हाला बघायचं आहे. आता इथे काय डिस्क्राईब करतं आहे, ती मॅच कशी होती, एक्साइटिंग. सो इथे ॲडजेक्टिव्ह काय आहे, एक्साइटिंग. सो बेसिकली ते जे ॲडजेक्टिव्ह आहे ते तुम्हाला आता इथे घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथे व्हेरी घ्यायची काहीच गरज नाही, व्हेरी तुम्ही ड्रॉप करू शकता. आपण दुसऱ्या याच्यामध्ये पाहिले की आपण व्हेरी ड्रॉप करू शकतो. काही काही वाक्यांमध्ये व्हेरी घेतलं पण जातं असं काही खूप मेजर रूल नाही आहे की ड्रॉपच करायचं व्हेरीला, तुम्ही घेऊ पण शकता. पण तिथे दिलंच नाही आहे ना व्हेरी, मग कशाला आणायचं सुंदरबिंगामाचं, राईट? सो त्याच्यामुळे व्हेरी घ्यायची काही गरज नाही आहे. सो व्हॉट आता तुम्हाला कळलेलं आहे की ॲडजेक्टिव्ह एक्साइटिंग आहे, एक्साइटिंग म्हणजे मध्ये सुरुवात ईने आहे म्हणजे इथे ॲन असलं पाहिजे, कारण जेव्हा कधी वॉवेल्स असतात त्याची सुरुवातीच्या आधी आपण ॲन वापरतो आणि अदरवाईज आपण ए वापरतो. सो व्हॉट अँड एक्साइटिंग आणि पुढे काय उरलंय, मॅच दिस वॉज. चालं, सिम्पल. सब्जेक्ट काय होतं या ठिकाणी, मॅच होता आणि उरलेलं जे काही वाक्य आहे धीस आणि शेवटी हेल्पिंग वर्ब जे आहे ते लिहायचं. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की एकदा का हेल्पिंग वर्ब लिहिलं की आपलं वाक्य संपतं आणि मग शेवटी आपण एक्सक्लेमेटरी साइन्स जे आहे, सिम्बॉल्स आहे ते द्यायचं, एक्सक्लेमेटरी मार्क. सो बेसिकली कधी कधी काय होतं की तुम्ही पूर्ण सेंटेन्स लिहिता छान, तुम्ही त्याला एक्सक्लेमेटरीमध्ये कन्वर्ट करता, पण तुम्ही हे चिन्हच द्यायचं विसरता आणि मग तुम्हाला मिळते त्या ठिकाणी झिरो मार्क्स, कारण त्यात साइनला सुद्धा महत्त्व आहे, कारण त्याच्यामुळेच आपण आयडेंटिफाय करू शकलो ना की हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. आणि तुम्ही उद्गाराचं चिन्हच दिलं नाही, सपोज तुम्हाला एक्सक्लामेटरीचं असर्टिव्ह करायचं होतं, तुम्ही सेंटेन्स छान कन्वर्ट केलात आणि पुढे फुलस्टॉपच नाही दिला, झाले झिरो मार्क्स. सो बेसिकली या पंक्चुएशन मार्क्सला खूप जास्त महत्त्व आहे, त्याच्यामुळे त्यांना अजिबात विसरायचं नाही आहे. आता नेक्स्ट आपल्याकडे सेंटेन्स आहे द कॅप्टन डीड वेल. मग आता इथे कुठे ए अँड द आहे का? तुम्ही म्हणाल आहे की द कॅप्टन, तर हा द नकोय आपल्याला. जो द आपल्याला पाहिजे तो कुठे आला पाहिजे, जसे की द मोस्ट एक्साइटिंग मॅच, तर याच्यासोबत द आला पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा द नको आहे. द हा आपण का बघतोय, तर द हा ॲडजेक्टिव्ह सोबत आहे का, तर आपण कुठेतरी व्हॉट आणि हाऊसा यूज करू शकतो. ठीक आहे. सो इथे जो द आहे तो कॅप्टनसाठी वापरले. कॅप्टन मेन गोष्ट आहे का आपल्याच्यातली? नाही. मेन गोष्ट काय आहे, कॅप्टनने काय केलं हे मेन आहे ना. नेहा मेन होती का? नाही. मेन काय होतं, नेहा ब्युटिफुल होती हे मेन होतं, राईट? सो तसंच आपण इथेही बघतोय. सो आता द कॅप्टन डीड वेल म्हणजे इथे कुठेही डीड वेल म्हणजे तो बरोबर खेळला, चांगलं खेळला, त्याने चांगलं काम केलं वगैरे असं काहीतरी असावं. सो मग इथे जर आपण पाहिलं तर कुठेतरी द कॅप्टन इज व्हेरी डीड वेल असं म्हणजे असं असं काही नाही आहे इथे. सो त्याच्यामुळेच इथे आपण कुठेही व्हॉट आणि हाव नाही वापरू शकत.
सो असं म्हणूया की हे एक एक्सेप्शन आहे, कारण इथे कुठेच ए अँड द नाही आहे. द कॅप्टन वगळा त्याच्यामधनं द नको आहे आपल्याला. पण ॲडजेक्टिवसाठी किंवा जे काही हां ॲडजेक्टिवच म्हणूया आपण, जसं की तो चांगला खेळला, सो त्याच्यामध्ये कुठे ए अँड आहे, ए अँड द आहे का? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आपण व्हॉट वापरू शकत नाही, हे तर कन्फर्म झालं. आपण असं वाक्य केलं तर हाऊ वेल डन कॅप्टन असं काही होते का, किंवा हाऊ कॅप्टन डन वेल असं काही होत नाही, तो प्रश्न तयार होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं वाक्य करून पण बघा. काही वाक्य अशी पण असतात की ज्यांना आपण एक्सेप्शन नाही म्हणजे जे एक्सेप्शन असतं जिथे आपण व्हॉट आणि हाऊस वापरलं पाहिजे असं नसतं. ठीक आहे, सो अजून एक गोष्ट तुम्हाला हे माहिती असेल की वेल डन हे स्वतःमध्येच एक उद्गारवाचक फ्रेस किंवा एक एक्सक्लामेटरी फ्रेस आहे. ठीक आहे, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक यू. सो हे जे काही वाक्य आहेत किंवा वाक्य नाही म्हणते, हे जे काही शब्द आहेत, जे काही फ्रेजेस आहेत, हे स्वतःमध्येच एक्सक्लामेटरी आहेत. जेव्हा आपण कॉंग्रॅच्युलेशन्स लिहितो तेव्हा पण आपण पुढे एक्सक्लामेटरी मार्क देतो. याचा अर्थ हे जे काही शब्द आहेत ते स्वतःमध्येच एक्सक्लामेटरी आहेत. त्याच्यामुळे आपण फक्त वेल डन म्हटलं तरी पण त्याचा अर्थ ते एक्सक्लामेटरी शब्द आहे किंवा ते एक सडन फिलिंग आहे असंच होतो. त्याच्यामुळे तुम्ही डिरेक्टली इथे वेल डन कॅप्टन असं म्हणू शकता, कारण वेल डन हा स्वतःमध्येच एक उद्गारवाचक शब्द आहे. ठीक आहे, सो वेल डन कॅप्टन. आणि शेवटी तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाही आहे. द डे इज व्हेरी हॉट. अगेन इथे जे व्हेरी हॉट आहे, आता इथे जर असं असतं द डे इज अ व्हेरी हॉट, ओके, असं काही झालं असतं, अ किंवा अँड किंवा द हे व्हेरी हॉटला आलं असतं किंवा आपल्या ॲक्झिक्युटिव्हला आलं असतं, तर आपण ते कन्सिडर केलं असतं व्हॉटसाठी. तर इथे कुठेही व्हॉटसाठी ए अँड द नाही वापरली गेले, त्याच्यामुळे इथे आपल्याला व्हॉट न वापरता हाव वापरायचं आहे. मग आता हाव आलं पहिल्यांदा. नेक्स्ट आपला आहे की वाक्याचं एक फ्रेमवर्क आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे व्हॉट किंवा हाव आपण घेणार आहोत. आपण घेतलेला आहे हाव कारण वाक्यामध्ये ए अँड द नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ॲडजेक्टिव. व्हॉटसोबत व्हेरी किंवा ए अँड व्हेरी हे तेव्हाच येतं जेव्हा व्हॉट असेल. जर आता आपण इथे हाव घेतला असेल तर हाव घेतल्यानंतर डिरेक्टली आपण एक्झेक्टिव्ह पासून पुढे वाक्याला सुरुवात करणार आहोत. हाव नंतर कधीच हाव अ व्हेरी, हाव अँड व्हेरी, हाव असा काही व्हेरी व्हेरी घ्यायचं नसतं. ठीक आहे, तुम्ही व्हॉटसोबत व्हेरी एक वेळ वापरू शकता, पण तुम्ही हाऊसोबत व्हेरी नाही वापरू शकत. त्याच्यामुळे हाव नंतर डिरेक्टली जो काही एक्झेक्टिव्ह त्या वाक्यामध्ये असेल तो घ्यायचा. आता इथे काय ॲडजेक्टिव्ह आहे, गरम तो दिवस, गरम म्हणजे गरम उष्ण वगैरे होता. सो बेसिकली त्याच्यामुळे या ठिकाणी हॉट काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. सो हाव हॉट द डे इज, सिंपल. आणि तुम्हाला हे माहिती आहे की हेल्पिंग वर्क नंतर वाक्य संपतं आणि आपण तिथे उद्गाराचे चिन्ह देतो. सो अशा पद्धतीने आपण जी वाक्य आहेत असर्टिव्ह तर ती कन्वर्ट केलेली आहेत एक्सक्लामेटरीमध्ये. आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे की एखाद्या एक्सक्लामेटरीला असर्टिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण एक्सक्लामेटरीला असर्टिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहोत तेव्हा वाक्याचं साधा एक फ्रेमवर्क असलं पाहिजे की आधी सब्जेक्ट घ्यायचा, मग वर्ब घ्यायचं, मग वर्बसोबत व्हेरी अवेरी जे पण असेल ते अटॅच होणार आणि शेवटी उरलेलं ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो आपल्या ज्याप्रमाणे सिम्पल सेंटेन्सचं जे काही फ्रेम म्हणजे एक फ्रेम आहे त्याचप्रमाणे याचं पण असणार आहे. सब्जेक्ट घ्यायचं, वर्ब घ्यायचं, प्लस व्हेरी वगैरे जे काय असेल ते, व्हेरी असेल तर व्हेरी, नसेल तर नाही, आणि शेवटी तुम्हाला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. सो एक्सक्लामेटरी वाक्यातील शेवटी असणारा कर्ता व क्रिया आपण सुरुवातीस वापरावा. जसं की आपण इथे पाहिलं की एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये काय होतं आहे, हे जे हेल्पिंग वर्ब आहे इज वगैरे हे शेवटी जाते. आता इथे द डे हे काय आहे, सब्जेक्ट आहे वाक्यातलं, पण एक्सक्लामेटरीमध्ये हे शेवटी गेलं. पण असर्टिव्हमध्ये हे जे द डे आहे किंवा जो काही सब्जेक्ट आहे तर तो पहिल्यांदा येतो. सो त्याने ते सांगितलं आहे की एक्सक्लामेटरी वाक्यामध्ये जे काही सब्जेक्ट असेल, जे काही क्रियापद असेल ते शेवटी येतं आहे, तर ते आपल्याला असर्टिव्हमध्ये पहिल्यांदा घ्यायचं आहे. जर वाक्यामध्ये ए आणि अँड असेल तर आपण अ व्हेरी वापरणार आहोत. जसं की या ठिकाणी यांनी अ व्हेरी सांगितलं आहे, हे कधी वापरायचं, जेव्हा वाक्यामध्ये ए अँड असेल तेव्हाच. ठीक आहे, जसं की मगाशी आपण पाहिलं एक्सक्लामेटरी करत असताना जर वाक्यामध्ये आपल्याकडे ए अँड असेल तर आपण व्हॉट वापरत होतो, त्याचप्रमाणे इथे आपल्याकडे ए अँड असेल तर आपण असर्टिव्ह करताना व्हेरी वापरणार आहोत, अ व्हेरी वापरणार आहोत. आणि जर वाक्यामध्ये ए अँड नसेल तर आपण फक्त व्हेरी वापरणार आहोत. ठीक आहे, सो तुम्हाला जर अ अँड दिसलं तर तुम्हाला अ व्हेरी वापरायचं आहे, जर अ अँड नाही वाक्यामध्ये तर तुम्हाला फक्त व्हेरी वापरायचं आहे. व्हॉट, हाव हे शब्द काढावे आणि उर्वरित शब्द लिहून फुलस्टॉप द्यावा. आता अर्थात आपण असर्टिव्ह करतोय तर व्हॉट आणि हावचं काही गरजच नाही आहे, ते जर आपण घेतले असर्टिव्हमध्ये तर ते प्रश्नार्थक वाक्य बनेल. ठीक आहे, सो त्याच्यामुळे आपल्याला व्हॉट आणि हावची काहीच गरज नाही आहे. मग हे शब्द गाळायचे आहेत आणि जे काही उरलेलं मॅटर असेल त्या वाक्यामधलं ते लिहायचं आहे आणि फुलस्टॉप द्यायचं आहे. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्समध्ये आहे व्हॉट अन एक्साइटिंग मॅच दे प्रेझेंटेड. सो त्यांनी खूप छान मॅच प्रेझेंट केली, हे आपले एक एक्सक्लामेटरी वाक्य आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, त्या वाक्यामध्ये ए अँड आहे का, तर बघा अँड एक्साइटिंग मॅच आहे. सो बेसिकली
जर आपल्याला ए आन्सर वाक्यामध्ये पाहायला मिळालं तर ॲज पर द सेकंड रूल आपण काय वापरतो असर्टिवमध्ये अ वेरी. सो या ठिकाणी एक तर ठरलेलं आहे की आपल्याला अ वेरी वापरायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला व्हॉट आणि हाऊ यापैकी कुठलेही शब्द असर्टिवमध्ये घ्यायचे नाही आहेत. म्हणजे आता इथे हे जे व्हॉट आहे तर हे कॅन्सल झालं. अँडच्या ऐवजी आपण अ वेरी घेणार आहोत हे ठरलं. आपला जो सब्जेक्ट आहे त्यातला सब्जेक्ट कुठला आहे निवडा, मॅच सब्जेक्ट, सॉरी मॅच नाही, द सब्जेक्ट, दे सब्जेक्ट आहे ना, त्यांनी मॅच केली आहे. सो दे या ठिकाणी काय आहे, सब्जेक्ट आहे. म्हणजे दे काय येईल, सब्जेक्ट आहे तर पहिल्यांदा येईल. असर्टिवमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असा आपला रूल आहे किंवा असा आपला एक फ्रेम आहे. सो आता या ठिकाणी दे आधी येणार. त्याच्यानंतर वर्ब कुठलं आहे, प्रेझेंटेड वर्ब आहे. सो आता आपल्याला एवढं तर कळलं आहे की दे प्रेझेंटेड ह्याच्यापासून सुरुवात होणार आहे. सो दे प्रेझेंटेड, त्याच्यानंतर आपलं काय आहे, अ व्हेरी किंवा व्हेरी घ्यायचं आहे. आता इथे ॲन असल्यामुळे आपण अ व्हेरी घेतोय. सो दे प्रेझेंटेड अ व्हेरी आणि मग उरलेलं जे काय आहे, एक्सायटिंग मॅच, हे आपलं ऑब्जेक्ट झालं. सो दे प्रेझेंटेड अ व्हेरी एक्सायटेड मॅच. नेक्स्ट आहे हाऊ लवली हर फेस इज. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठेही इथे तुम्हाला कुठेही ए किंवा ॲन पाहायला मिळत आहे का, नाही पाहायला मिळत आहे. सो याचा अर्थ तुम्हाला इथे अ वेरी वापरता येईल का, नाही वापरता येणार. मग इथे तुम्हाला अ वेरी वेरी काहीच नाही वापरायचे, सोडून द्यायचं दोघांना. पण तुम्ही वेरी वापरू शकता पण काही गरज नाही आहे. शक्यतो जर तुमच्याकडे वाक्यामध्ये अ किंवा ॲन असेल तरच आपण अ वेरी वापरतो, नसेल तर नाही वापरत. पण इन केस तुम्हाला हवा असेल हर फेस इज व्हेरी लवली तर तुम्ही व्हेरी वापरू शकता. फक्त व्हेरीसोबत अ नका वापरू, कारण वाक्यामध्ये कुठेही ए ॲन नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही अ व्हेरी नका वापरू, हवं असेल तर फक्त व्हेरी वापरू शकता. पण तशी पण इथे काही गरज नाही आहे. ओके, इथे तशी पण काही गरज नाही आहे. ठीक आहे. सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं फ्रेमवर्क आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस व्हेरी असेल तर असेल, नसेल तर नाही, प्लस तुम्हाला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. सो आता इथे सब्जेक्ट काय आहे, हर फेस, तिचा फेस. सो हर फेस इज द सब्जेक्ट. मग हर फेसपासून सुरुवात झाली, हाव आपण घेणार नाही आहोत. सो हर फेस इज लवली, अशा पद्धतीने हे तुमचं वाक्य होणार आहे. इथे वर्ब काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे इज. ठीक आहे, दुसरा कुठलाही वर्ब नाही आहे, फक्त हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यामुळे आपण डिरेक्टली इज घेऊया आणि लवली काय झालं, ऑब्जेक्ट. राईट, डन. बाय द वे ही जी PDF आहे हे मिळणार आहे तुम्हाला टेलिग्रामवरती. सो प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक तुम्हाला मेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो इन दिस वे आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला एक्झाम्पल्स खूप चांगल्या पद्धतीने समजले असतील. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला वाक्य लिहून झाल्यानंतर शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे, एक्सक्लामेटरी असेल तर उद्गाराचं चिन्ह द्यायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यामुळे तुम्ही बरोबर सेंटेन्स लिहून पण सगळे रूल्स अप्लाय करून पण तुमचे मार्क्स जाऊ शकतात. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या ठिकाणी आपली सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशनची जी काही सिरीज आहे गती संपते. तिन्ही पण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पाहायला मिळेल. ग्रामर, इंग्लिश ग्रामरची प्लेलिस्ट आहे त्याची, किंवा तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स पाहायला मिळतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा अँड बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.